सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय. आतड्याला सूज व आयबीएस आहे. तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे. जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात. मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायणी रोड, विटा, जिल्हा सांगली. बीडीओने दिलेले आश्वासन पाळले नाही. आरपीआयने दिला उग्र आंदोलनाचा इशारा. रेवणगाव येथील अतिक्रमण हटवण्यासाठी आरपीआय कडून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. रेवणगाव येथील गावपुसा वस्तीवरील रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे, त्यामुळे सर्वसामान्य लोकांना जाण्या येण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या संबंधी 28 डिसेंबर रोजी मार्च काढत बीडीओंना निवेदन देण्यात आले होते. बीडीओंनी ही एका महिन्यात रस्ता करून देतो असे आश्वासन देखील दिले होते, मात्र अद्याप अतिक्रमणावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, त्यामुळे योग्य ती कारवाई झाली नाही तर आरबीआय कडून पुन्हा उग्र आंदोलन करण्याचा इशारा सांगली मिरज कुपवाड नगर पालिकेचे माजी महापौर विवेक कांबळे यांनी दिला आहे. तालुका खानापूर मोझे रेवणगाव या गावच्या दलित बांधवांचा जाण्या येण्याचा गावकुसापासून ते गावापर्यंतचा रस्ता तिथल्या काही मंडळींनी गावातील अतिक्रमण करून दादागिरी करून तो पूर्ण रस्ता बंद केलेला आहे आणि या बंद केलेल्या रस्त्यामुळे गावातील अनेक लोकांचं हाल होऊ लागलेलं आहे आणि या समस्या सोडवण्यासाठी आज आपण गेले 2 वर्ष आंदोलन करतो आहे, निवेदनं देतो आहे, तरीही अजून त्याचा काही पाठपुरावा झालेला नाही. आज शेवटी आम्ही तहसीलदार साहेबांना आजचं निवेदन दिलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे यापुढं आम्ही निवेदन वगैरे काही देणार नाही. याच्या पुढचा जो आंदोलनाचा कार्यक्रम होईल तो प्रशासनाला फार मोठ्या प्रमाणात महागात पडेल अशा पद्धतीनं आपण आता तहसीलदारशी बोललो आहे आणि तहसीलदार साहेबांनी ते कबूल केलं आहे की बऱ्याच दिवसाचा हा प्रश्न रेंगाळत पडलेला आहे. मी 1-2-4 दिवसामध्ये रेवणगाव या गावी येतो आणि तिथली पूर्ण पाहणी करतो. ग्रामपंचायत असो, BDO असो, ग्रामसेवक असो, यांना जर तिथं अतिक्रमण झालेलं असेल तर त्यांना मी आदेश देऊन ताबडतोबीन तो रस्ता तुम्हाला खुला करून देतो असं आत्ता त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. या आश्वासनाची आम्ही 8 दिवस वाट पाहतो आणि वाट पाहून जर 8 दिवसामध्ये हे खुलं नाही झालं तर यापुढं आंदोलनाशिवाय पर्याय नाही असं आम्ही त्यांना सूचित केलेलं आहे. यावेळी आरपीआयचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष संजय मस्के, स्नेहल कुमार कांबळे अध्यक्ष, योगेंद्र कांबळे जिल्हाध्यक्ष, पलूस तालुका अध्यक्ष विशाल तिरमारे, उपाध्यक्ष शीतल मोरे, अमित बेले यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.